नमस्कार सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज बावीस जुलै दोन हजार वीस सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळगडामुळे जिल्ह्यातील बाधितांच्या संख्येत मंगळवारी एकशे पासष्ट जणांची पडली त्यामुळे जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या बाधितांच्या संख्येने नऊशेचा टप्पा ओलांडला जिल्ह्यात मंगळवारी नऊशे पंधरा सक्रिय रुग्ण होते दरम्यान करोनामुळे आणखी चार जणांचा मृत्यू झाला जिल्ह्यातील करोना बळींची एकूण संख्या चव्वेचाळीस झाली आहे दूध उत्पादकांनी दरासाठी सुरू केलेले आंदोलन अधिक तीव्र झाले आहे गाईच्या दुधासाठी किमान तीस रुपये प्रति लिटर भाव मिळावा या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी यासाठी मुंबईत प्रतिनिधींसोबत बैठक घेतली मात्र बैठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नाही बैठकीत किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीसह शेतकरी नेते व दूध संघांच्या प्रतिनिधींनी भूमिका मांडली मात्र बैठक प्राथमिक असल्याचे कारण देत मंत्र्यांनी निर्णय टाळला दरम्यान मंगळवारपासून दगडाला दुधाच्या अभिषेकाचे आंदोलन सुरू झाले राज्यकर्त्यांच्या दारात दूध ओतण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे पालकमंत्री हसन मुश्रीफ नगरकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत असा आरोप भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री राम शिंदे यांनी केला कोरोना रुग्ण वाढत असताना पालकमंत्र्यांनी चोवीस तास उपलब्ध राहणे आवश्यक आहे त्यांनी जनतेला वाऱ्यावर सोडू नये असेही त्यांनी म्हटले आहे समानीकरणाचा नियम बाजूला सारत जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना सुरुवात झाली आहे मंगळवारी पहिल्या दिवशी पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सामान्य प्रशासन विभागातील चाळीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या ग्रामविकास विभागाने जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या एकतीस जुलैपूर्वी करण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार एकवीस जुलैपर्यंत जिल्ह्यातील चौदा गट शिक्षणाधिकाऱ्यांना तालुक्याने आहे बदली पात्र शिक्षकांची सेवा ज्येष्ठता यादी पाठविण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले होते मात्र जिल्ह्यातील शेवगाव आणि कर्जत वगळता अन्य तालुक्यांनी वेळेत माहिती सादर न केल्याने प्राथमिक शिक्षण विभागाने संबंधित बारा गट बारागट कारणे कारणेदाफा नोटीस बजावली आहे आपल्या विविध मागण्यांसाठी महादेवी ग्रामस्थांनी निर्बंडे कालवे खोदायचे काम बंद पाडले मागण्या मान्य होईपर्यंत कालव्याचे काम सुरू होऊ देणार नाही असा इशारा महादेवीचे उपसरपंच व खंडेश्वर देवस्थानच्या अध्यक्ष प्रदीप हासे यांनी दिला आहे श्री साईबाबा संस्थान नाट्यरसिक मंच व ग्रामस्थांच्या सहकार्याने दरवर्षी श्रावण शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणारा श्री साई सच्चरित पारायण सोहळा या वर्षीपासून गोकाळाष्टमीच्या आधी चार ऑगस्ट पासून आयोजित करण्यास अर्थ समितीने मान्यता दिली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही उत्सव आभासी पद्धतीने साजरे केले जातील अशी माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली वर्धा जिल्ह्यातील एका मनोरुग्ण युतीवर नगर शहरात अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी पुणे येथील आरोपीस अटक केली आता सविस्तर करोना अपडेट जिल्ह्यात मंगळवारी शंभर बाधित करोनामुक्त झाले यात संगमनेर सव्वीस नेवासा सहा पारनेर सात राहता एक पाथर्डी दहा राहुरी चार कोपरगाव नऊ नगर शहरातील पंधरा श्रीगोंदा अकोले कर्जतवर नगर तालुक्यात प्रत्येकी दोन जणांचा समावेश आहे आतापर्यंत एक हजार दोनशे तेहतीस बाधितांनी करोनावर मात केली श्रीरामपूर शहरासह तालुक्यात मंगळवारी तेवीस जणांना करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले यामुळे तालुक्यातील बाधितांची संख्या एकशे पंचवीसवर पोहोचली आहे संगनर तालुक्यात नवे सदोतीस कोरोनाबाधित आढळून आले रॅपिड चाचणीतून मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण समोर येत आहेत आतापर्यंत तालुक्यात चारशे सव्वीस कोरोनाबाधित झाले त्यापैकी एकशे त्रेचाळीस सक्रिय रुग्ण आहेत शिर्डीत मंगळवारपासून रॅपिड चाचणी सुरू करण्यात आली त्यात एकवीसपैकी पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले शहरात एकूण नऊ जण कोरोनाबाधित झाल्याचे निष्पन्न झाले नेवासा तालुक्यातील सलाबतपूरमध्ये कोरोना वेगाने पसरला तीन दिवसात एकूण चोवीस कोरोना संक्रमित आढळले आहेत सलग तिसऱ्या दिवशी परिसरात सहा बाधित आढळले धरणक्षेत्रात तुरळक पाऊस असल्याने पाण्याची आवक मंदावली आहे भंडारदरा धरणात चार हजार नऊशे अठ्ठावीस मुळा धरणात नऊ हजार चारशे वीस तर निळवंडे धरणात चार हजार तीनशे तेहतीस दशलक्ष गनफूट जलसाठा आहे या होत्या ठळगडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारवमत किंवा भेट द्या देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार